आज प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी माननीय सिद्धाराम सालीमठ साहेब यांचं या ठिकाणी सर्वप्रथम प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांना एक निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे की राहुरी तालुक्याच्या देवळली प्रवरा या ठिकाणी असलेल्या बोगस रेशन कार्डचा आपण सर्वे करावा आणि या बोगस रेशन कार्ड धारकांना नवीन कूपनचं वितरण करून त्यांना त्या ठिकाणी धान्य देण्याची व्यवस्था करण्यात यावी. नुकताच या सर्वेमध्ये असं आढळून आलेलं आहे की बोगस रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, त्यामुळे काही नागरिकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय सिद्धाराम सालीमठ साहेब जिल्हाधिकारी अहमदनगर यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये या बोगस रेशन कार्डचा घरोघरी जाऊन शोध मोहीम सर्वे करण्याची या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या निवेदनामध्ये नवीन रेशन कार्ड वितरित करण्याबरोबर बंद असलेले जे काही रेशन कार्ड आहेत त्या बंद रेशन कार्डला धारकांनाही धान्य वितरित करण्यात यावं अशा पद्धतीची या ठिकाणी प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने आज विनंती करण्यात आलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हे निवेदन अत्यंत सिरियस घेतलेलं आहे, अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी वाचलं आणि पुरवठा विभागाला त्यांनी तत्काळ आदेश दिलेले आहेत. तर त्या आदेशानुसार आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी लवकरच देवळली प्रवरा हद्दीमध्ये सर्व रेशन कार्डचा फेर सर्वे या ठिकाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येईल आणि या फेर सर्वेमध्ये ज्या नागरिकांना बोगस रेशन कार्ड दिलेले आहेत त्या बोगस रेशन कार्ड धारकांना नूतन कार्डचं या ठिकाणी वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर ज्या नागरिकांना अद्यापपर्यंत रेशन कार्डच नाही त्या रेशन कार्ड धारकांनाही त्या नागरिकांनाही नवीन रेशन कार्ड या ठिकाणी वितरित करण्याची आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना रेशन कार्ड आहे परंतु त्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन रजिस्टर्ड असूनही त्यांना धान्य दुकानदारांकडून 3-3, 4-4 महिने धान्यच तुमचं कोठा आलेलं नाही या सबबीखाली त्यांना धान्य मिळत नाही, त्यांनाही या ठिकाणी आपल्याला धान्य देण्याची व्यवस्था करता येणार आहे. म्हणून या ठिकाणी आज प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे की देवळली प्रवरा हद्दीमध्ये आपण रेशन कार्डचा घरोघरी जाऊन सर्वे करावा आणि या सर्व नागरिकांना धान्य कसं देता येईल त्याची आपण व्यवस्था करावी.